रणजी पाटील यांनी तुमचा फॉर्म्युला नाकारलेला आहे अशी सध्या चर्चा आहे. नेमकी काय चर्चा झाली होती दोघांमध्ये काय होती? 25 डिसेंबरला आम्ही जरांगे पाटील यांना भेटलो आणि त्या क्षणी फॉर्म्युलाबद्दल आम्ही चर्चा केली आणि त्याच क्षणी काही पत्रकारांनी सांगितलं की जरांगे पाटलांना तुमचा फॉर्म्युला नाकारला आहे. मी लगेच बोललो की तुम्ही काय बोलताय, काय त्यांच्या तोंडात हे कशाला शब्द घालताय. तर त्यानंतर त्यांनी एक्सप्लेनेशन केलं की आम्ही बघू आणि त्यानंतर निश्चितच राठोड साहेब आले आहेत, त्यांचं स्वागतच आहे आणि या फॉर्म्युला आम्ही आमच्या टीमला दाखवू. आणि मी असं मागणी केली होती की तुमच्या थ्रू म्हणजे जरांगे पाटलांनी सरकारला विनंती करावी की बैठक लावा तुम्ही बाराबलुतेदार OBC मराठा समाज नंतर छत्रपती संभाजी महाराज आणखी ते अभ्यासक आहे बरेच मराठा समाजातले बरेच अभ्यासक आहे अनेक लोक ज्यांनी या मराठा समाजासाठी गेले 10 वर्ष कष्ट उपसले आहेत. कोणी कोर्टात गेले आहेत, कोणी आंदोलन केले, कोणी उपोषणा बसले आहेत, त्या सगळ्यांना बोलवा आणि माझा फॉर्म्युला पहिल्यांदा आमच्या OBCला आवडतो की नाही ते बघा. OBCमधल्या 142 जाती अशा आहेत की ते म्हणतील की राठोड साहेबाचं बरोबर आहे आणि भुजबळ साहेब सांगतात ते चुकीचं आहे. भुजबळ साहेब काय सांगतात की भुजबळ साहेब मराठ्याला विरोध करतात. याचा अर्थ काय होतो की म्हणजे आहे तसंच ठेवायचं, म्हणजे 19%मध्येच तुम्ही मराठा कुणबी ठेवणार आणि आणखी जे शोधणं चालू आहे 52 लाख काहीतरी शोधणं झाले आहे तेही त्याच्यातच येऊन पडणार. आणि म्हणून मी माझी विनंती आहे तुमच्यामार्फत भुजबळ साहेबांना, त्यांनी कमीत कमी जस्टिस रोहिणी आयोग म्हणजे काय त्याचा अभ्यास करावा, त्यांनी सब कॅटेगरायझेशन याचा अभ्यास करावा आणि एकतर त्यांनी सांगावं की रोहिणी आयोगाला त्यांचा विरोध आहे का. तुमच्यामार्फत विचारतो, त्यांचा विरोध आहे का? विरोध असेल तर तसं सांगा, नसेल विरोध तर सब कॅटेगरायझेशन हा एक मेन उपाय आहे. आणि म्हणून देर इज नो अदर अल्टरनेटिव्ह दॅन द दिस फॉर्म्युला दॅन द सब कॅटेगरायझेशन ऑफ OBC. म्हणजे OBC त्या सब कॅटेगरायझेशन केल्याशिवाय आपण मराठा आरक्षणाला आरक्षण देऊ शकत नाही हा पहिला प्रश्न. तर ते तर तुम्हाला पुरावा दिलेला आहे की त्यांचे लाईव्हसुद्धा तुमच्याकडे आहे आणि मीसुद्धा तुम्हाला पाहिजे ते मी रेकॉर्डिंग उपलब्ध करून देतो आणि तुमच्या इकडे आहे ते सगळं लाईव्हमध्ये. तुम्ही त्या दिवशी अनेक म्हणजे IBN वाले लाईव्हवर होते माझ्या माहितीप्रमाणे, नंतर GTVवाले लाईनवर होते, नंतर सगळ्यात म्हणजे सगळेच जवळपास ऑनलाईन होते. तर ते तुमच्याकडे रेकॉर्डिंग तुमच्या स्टुडिओमध्ये पण मिळेल हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं जे वातावरण गढूळ वातावरण झालेलं आहे हा जो जटिल प्रश्न आहे तो सोडवण्याचा मी एकदम सोप्पा फॉर्म्युला दिलेला आहे. मला डॉक्टर देवेंद्र फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फक्त 1/2 तास द्यावा. 1/2 तास तुम्ही रोज मीटिंगा घेता, बैठका घेता, त्या बैठकीतून वेळ काढून फक्त 1/2 तास द्यावा. तुम्हाला फॉर्म्युला मी समजून सांगतो जेणेकरून महाराष्ट्रामध्ये जे वातावरण झालेलं आहे गढूळ ते निवडतील आणि मराठा समुदाय आरक्षण मिळेल आणि OBCला सुद्धा त्याच्यात 12 बोलीदाराला आरक्षण देऊ शकतो. विशेषतः आपण राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.